हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत सावलीसारखा मागं उभं राहणारा चंपासिंग थापा यांनी सोमवारी एकनाथ शिंदे गटामध्ये प्रवेश केलाय. उद्धव ठाकरेंची विचारधारा का नाही पटत आहे? म्हणजे आपला आपला विचारधारा असतो. मी माझ्या मनाने सांगितलं की मनाने विचार केला की शिंदे साहेबांकडे आलं म्हणून मी इथे आलो. बाळासाहेबांचा अत्यंत विश्वासू आणि सावली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंपासिंह थापांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडल्यानंतर शिवसेनेसाठी हा मोठा धक्का मानला जातो. चला तर मग जाणून घेऊयात की बाळासाहेबांच्या शेजारच्याच खोलीत राहणारे थापा यांच्या रूपानं आता शिवसेनेला एवढं मोठं खिंडार का पडलंय. नाव चंपासिंह थापा, ओळख हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अंगरक्षक, विश्वासू, सावली आणि सहाय्यक. 27 वर्ष चंपासिंह थापा यांनी बाळासाहेब ठाकरे यांची सेवा केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थापा आणि बाळासाहेब ठाकरे यांचे फोन उचलण्याचं विशेष काम करणारे मोरेश्वर राजे यांचं शिंदे गटामध्ये स्वागत केलं आणि जो जो बाळासाहेबांचे विचार पुढे नेईल त्याचं शिंदे गटात स्वागत असल्याचं शिवसेनेला टोला लगावला. थापा यांची आणखी एक ओळख म्हणजे जीवाला जीव देणारा माणूस, कारण वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी थापा बाळासाहेबांची सावली बनून राहिले. बाळासाहेबांची सावली बनून ते त्यांच्या रोजच्या गोष्टी सांभाळायचे. साधारण 50 वर्षांपूर्वी हा माणूस नेपाळमधून भारतात काम करण्यासाठी आला होता. भांडुपचे नगरसेवक के टी थापांच्या ओळखीनं ते मातोश्रीवरती दाखल झाले आणि आपल्या थंड पण भेदक डोळ्यांच्या तरुणानं बाळासाहेबांच्या हृदयामध्ये घर केलं. जेव्हा मीनाताई ठाकरे यांचं निधन झालं तेव्हा थापांनी बाळासाहेब ठाकरेंची विशेष काळजी घेतली होती. त्यांच्या संपूर्ण काळामध्ये त्यांची साथ दिली. विशेष म्हणजे बाळासाहेब ज्या ठिकाणी झोपायचे अगदी त्या खोलीच्या शेजारीच थापांची खोली होती. बाळासाहेबांच्या जेवणाची, औषधांच्या वेळाची आणि दिनक्रमातील प्रत्येक बारीक सारीक बाब नेमकी लक्षात ठेवून बाळासाहेबांची जीवापाड काळजी घेणारे थापा हे थोड्याच काळामध्ये मातोश्री परिवाराचे सदस्य झाले. सोबत काम करत असताना बाळासाहेबांनी एकदा थापा यांना प्रश्न विचारला होता, काम सोडायचंय का, तुला दुसरीकडे इज्जत तरी मिळेल असा प्रश्न केला. त्यावर थापा म्हणाले, इज्जत नाही तर पैसा मिळवण्यासाठी मुंबईत आलोय आणि इज्जत तर तुमच्यामुळे मिळतेच आहे. चंपासिंह थापांचं कुटुंब नेपाळमध्ये असून त्यांची 2 मुलं दुबईत असतात. वर्षामधून ते कधीतरी कुटुंबियांकडे जातात. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर चंपासिंह थापा चर्चेत आले. थापा हे बाळासाहेबांच्या अखेरच्या श्वासापर्यंत त्यांच्या सोबत होते. बाळासाहेबांचं निधन होण्यापूर्वी त्यांनी शेवटचा संवाद थापा यांच्याशीच केला होता. पण गेल्या कित्येक वर्षांपासून ठाकरे कुटुंब, शिवसेना यांचे दृढ संबंध असलेले थापा कालपर्यंत उद्धव ठाकरे यांच्यासोबत मातोश्रीवरती राहत होते. मात्र असं अचानक शिंदे गटात गेल्यामुळं हे का आणि कसं घडलं असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात निर्माण झालेत. त्यामुळे आता चंपासिंह थापा यांच्या शिंदे गटातील प्रवेशानं राजकीय वर्तुळामध्ये सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. असेच आणखी व्हिडिओ आणि बातम्यांसाठी डाउनलोड करा दिव्य मराठी ॲप.